या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी निलेश राणे यांच्या हल्ल्याबाबत ते म्हणाले, निलेश राणेंवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कायदा व कायद्याचे काम होईल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचे काम राज्य सरकार करेल, असे ते यावेळी म्हणाले. त्यानंतर लोकसभेबद्दल ते बोलले की देशात 400 पार आणि महाराष्ट्रात सर्वच 48 जागा निवडून आणण्यासाठी आजच्या अधिवेशनात ठरवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे व फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 45 लोकसभेच्या जागा निवडून आणणार असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्याबद्दल ते म्हणाले की मराठा आरक्षणासाठी 20 तारखेला विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकारला सहकार्य केलं पाहिजे. पदावर असेपर्यंत सरकार चांगलं आणि पदावर नसेल की सरकारवर टीका का करताय, असं यावेळी शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. इम्प्लीमेंट करने का हम लोग काम करेंगे. अभी तो चर्चा चालू नहीं हुई है. आप लोग पॉजिटिवली थिंक करो, ऐसा कुछ नेगेटिव थिंक मत करो. जरांगे पाटील अधिसूचना काढा, सगळे सोयऱ्यांची यावर काम आहे, त्याचं काय करणार? अधिवेशन 20 तारखेला एक दिवसीय अधिवेशन निघालेलं आहे, त्याचं नोटीस सुद्धा विधिमंडळ सचिवालयाकडनं प्राप्त सगळ्या आमदार महोदयांना झालेलं आहे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं जाहीर केलं होतं की ह्या विशेष अधिवेशनामध्ये या म्हणजे जो अहवाल प्राप्त होणार आहे मागासवर्ग आयोगाचा, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावरती अधिवेशनात चर्चा होईल आणि त्याच्यावरती कायद्यानुसार विधिमंडळातल्या नियमाच्या तृतीयनुसार निर्णय होईल. थोडंसं सामंजस्यानं जारंगे पाटील साहेबांनी सुद्धा राज्य सरकारला सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद. राजीनामा दिलेला आहे, मेश्राम यांना काढण्यात आलेला आहे मागासवर्गीय आयोगातनं. त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत की सरकार जोर जबरदस्तीने काही गोष्टी करायला लावते. जोपर्यंत बघा, मला एक सांगायचं, मला एक सांगायचंय, ज्या व्यक्ती जोपर्यंत त्या आयोगाच्या कार्यकारी पदावर असतात तोपर्यंत का ते असं बोलत नाहीत? आणि पदावरनं गेले की बोलायचं? म्हणजे पदावर असेपर्यंत सरकार चांगलं, पदावर असेपर्यंत सरकार कुठल्या बेकायदेशीर कारवाई गोष्टी करायला लावत नाही, आणि पदावरनं तुम्ही बाजूला गेला की मग सांगायचं. ज्या गोष्टी ज्या त्यावेळी सांगितल्या पाहिजे होत्या ना, बरं मी म्हणतो त्यांना पब्लिकली जाहीरपणानं नव्हत्या सांगायच्या. मान्य मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन, अगदी नसेल मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटायचं, मुख्य सचिवांची भेट घेऊन, मंदिर लिपाप्यामध्ये जरी सुद्धा त्यांनी त्यांचं म्हणणं पदावर असताना दिलं असतं, ही वेळ आली नसती. ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.